मिरजेत घडले वर्दीतल्या देवदूताचे दर्शन. वाहतूक पोलीस संग्राम कांबळे यांनी जपली माणुसकी. मिरज येथे रस्ता अपघातात जखमी झालेल्या इस्माला दवाखान्यात नेऊन उपचार केले. वाहतूक पोलीस संग्राम कांबळे यांनी माणुसकी जपल्याने त्यांचे कौतुक होत आहे. काल दुपारच्या सुमारास म्हैसाळ रोडवरील वांद्रे ट्रेडर्स कॉर्नरला अपघाताची घटना घडली होती. मिरज येथून कागबाडच्या दिशेनं आपल्या दुचाकीवरून अजित धनपाल क्षीरसागर हे जात होते. त्यांना अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ते दुचाकीवरून पडले आणि त्यांना दुखापत झाली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख सातिक पठाण यांनी तात्काळ मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील किट्टे यांना फोनवरून माहिती दिल्यानं सुनील किट्टे यांनी तात्काळ आपले सहकारी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांना घटनास्थळी पाठवून दिलं. संग्राम कांबळे यांनी परिस्थिती पाहून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमी असणारे अजित क्षीरसागर यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करून रुग्णांचे नातेवाईक येईपर्यंत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे हे रुग्णालयात बसले होते. जखमी झालेल्या अजित क्षीरसागर यांची त्यांनी घरच्या लोकांसारखी काळजी घेतली. तसेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख सातिक पठाण यांच्या आणि तेथील नागरिकांकडून सर्व माहिती घेऊन जखमी अजित क्षीरसागर यांचे नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करून संग्राम कांबळे घरी गेले. नातेवाईक येईपर्यंत रुग्णाचा पूर्ण खर्च संग्राम कांबळे यांनी केला असून वर्दीतल्या देवदूताचे दर्शन घडलं आहे. कित्येक पोलीस हे नागरिकांना त्रास देताना दिसतात म्हणून नागरिक हैराण होतात, पण काही पोलीस असेही असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संग्राम कांबळे हे आहेत. त्यांनी आपली माणुसकी जपली आणि वर्दीतल्या देवदूताचे दर्शन घडून आलं. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर त्यांच्यासोबत शिवसेना उपशहर प्रमुख सातिक पठाण, मजहर हंगळ, समीर पठाण यांनी देखील माणुसकी जपली. महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.